मी मंगल आणि ही पूर्वी तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करतो. तर मैत्रिणींनो, आज सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत मी मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवारची पहिल्या गुरुवारची पूजा मी कशी मांडली आहे आणि कशी तयारी केली आहे हा ब्लॉग तुमच्यासोबत मी छोटासा शेअर करणार आहे. चला तर मग जास्त उशीर न करता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. तर मैत्रिणींनो, कोणताही सण वार उत्सव म्हणला की भारतीय स्त्रियांची धावपळ ही होतेच. तर तसंच माझं पण आफ्रिकेत असूनही चालू आहे, कुठे जरी असलं तरी हे आपल्याला सजावट किंवा देवीचे जे आपले भारतीय सण उत्सव आहेत ते करायला वेळ लागतोच. तर हे सकाळी गेले त्यांचं नाश्ता पाणी करून झालं, मग मी पण चहा घेतला थोडासा आणि म्हणलं आता आपण देवीची पूजा करून घेऊया. त्यासाठी मी थोडीशी अशी सजावट करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता माझ्याकडे आफ्रिकेमध्ये इथे कळस तांब्या वगैरे काय अवेलेबल नाही. जे वस्तू मला इथे अवेलेबल झाल्यात त्यापासूनच मी माझी साधी सिंपल पूजा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जे दागदागिने आहेत ते मी देवीला अशा प्रकारे श्रृंगार करून घेतलेला आहे देवीचा. तुम्ही पाहू शकताय जे ब्लाउज पीस वगैरे माझ्याकडे अवेलेबल होते त्या पद्धतीने मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मैत्रिणींनो, अशी थोडीफार सजावट केली आहे मी. तर मला सजावट करायला खरंच खूप आवडतं की सासरी माहेरी जेव्हा मी होते त्यावेळेस पण मी तिथे पण करायची आणि आता आफ्रिकेत पण माझ्या पद्धतीने म्हणजे जे साहित्य मला इथं अवेलेबल झालं तर त्यापासून मी असं थोडंसं सजावट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही पाहू शकताय तर माझी अशी पूजा मांडून झालेली आहे. आता कोणतीही पूजा आपली ही रांगोळीशिवाय अधुरी दिसते बघा असं. तर आता मी येताना इंडियावरून येताना रांगोळी घेऊन आलेली आहे तिकडून. इथे आफ्रिकेत रांगोळी वगैरे काही मिळत नाही तर मी अशी माझ्या पद्धतीने रांगोळी काढते. जशी पूजा ही रांगोळीशिवाय अपूर्ण आहे तसंच रांगोळी हळदी कुंकूशिवाय अपूर्ण आहे. तर मी हळदी कुंकू टाकून रांगोळी माझी पूर्ण करून घेते. तर रांगोळी आपण जशी जमते मला तशी मी काढण्याचा प्रयत्न केलाय. आणि रांगोळी काढल्याशिवाय पूजा पण प्रसन्न वाटत नाही. तुम्ही पाहू शकता आपण किती घर किती प्रसन्न वाटतं. माझी पूजेची सर्व तयारी झालेली आहे तुम्ही पाहू शकताय. तर सर्व मी कसं म्हणजे सजावट केली आहे, कोणकोणत्या वस्तू पूजेसाठी मला इथे आफ्रिकेमध्ये मिळाल्या किंवा हे पूजा का केली जाते. तर घरात सुख समाधान शांती लाभावी यासाठी ही पूजा केली जाते. सतत लक्ष्मीचा वास घरामध्ये राहावा. तर मग ही पूजा मी आफ्रिकेत मला ज्याप्रमाणे शक्य झालं त्याप्रमाणे मी करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे काय मग मी फ्रेश होऊन आता नंतर मग पोती वाचून घेऊया. चला भेटूया. पूजेचं सामान ताट माझं रेडी आहे. ते ओटीसाठी मी ब्लाउज पीस घेतलाय, काही सुवासणीचं लेणं खारी खोबरं जे काय खाऊची पानं मला मिळाली नाहीत म्हणून मी ते पेरूची पानं ठेवलेली आहेत किंवा आंब्याची पानं पण ठेवू शकतो आपण तर मी ती ठेवलेली आहेत. तसंच इकडे महानैवेद्य घेतला आहे आणि हळदी कुंकू सुपारी पानसुपारी स्वस्तिकचे काही फुलं घेतलेत काही आणि निरंजन अगरबत्ती कापूर आणि ओटीला भरण्यासाठी मी इथे ओटीचं सामान घेतलेलं आहे. तसेच मी इकडे अशी छान रांगोळी काढलेली आहे. दिवे लावण्यासाठी मी अशी अरेंजमेंट केली कारण माझ्याकडे समय पण नाही आहेत तर अशी अरेंजमेंट मी केलेली आहे. तर तसेच मी वरती देवीला पण असं सजवलेलं आहे तुम्ही पाहू शकता असं सजवून घेतले. तर मुखवटा वगैरे पण माझ्याकडे अवेलेबल नव्हता तर मुखवटा वगैरे मी प्रिंटआउट काढून बनवलेला आहे. जर तुम्हाला पण म्हणजे तो कसं बनवला हे पाहायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन. तुम्ही तो नक्की चेकआउट करा तिथे जाऊन की मी मुखवटा कसा बनवला आहे. तर मग हे अशी माझी मी आज पूजा मांडलेली आहे तर तुम्ही पाहू शकताय. तर माझ्याकडे ज्या वस्तू अवेलेबल होत्या त्यापासूनच मी असं देवीचा श्रृंगार केला आहे, सजावट केलेली आहे.
पूजा करण्यात वगैरे मांडण्यामध्ये वगैरे बराच वेळ गेला आणि किट्टू पण आता उठले झोपेतून तर तिला आवरता करता तिला खाऊ पिऊ घालता उशीर झाला पूजेसाठी पण हे पण आता ऑफिसवरनं आलेले आहेत मग बाकीची पूजा करून घेते मी आता पोती वाचून घेऊया पूजा झालेली माझी सर्व पोती वाचूया श्री महालक्ष्मीची कथा गुरुवारची कहाणी श्री महालक्ष्मीची अनेक नावे होते आहेत पार्वती सिंधू कन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका राजेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते माझ्याकडे आफ्रिकेमध्ये ही गुरुवारची कहाणीचं पुस्तक नाही किंवा जी पोथी नाहीये तर मी मोबाईलमध्ये बघून खूप वाचलेली आहे आणि त्यातील मला ही शांबालीची कहाणी खरंच खूप छान आहे त्यातील एक वाक्य मला खरंच खूप आवडतं की उतू नये मातू नये घेतला वसा टाकू नये श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने माजू नये तर महालक्ष्मीची आपण आरती करून घेऊयात जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसुसी व्यापी कुलकर्वरपुरी वासिनी सुरवरुणी माता कुलगर्वर मायिनी मुरुघर प्रिय कांता कमलाकारी धरी जन्म विलाधाता सकसवते भूधरण पुरे गुणगाता जय देवी गणपती बाप्पा जय जय बाप्पा करा मी हे घ्या आम्हाला द्या जय जय बाप्पा करा घ्या तुला पण पाहिजे
Very good. Okay. 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 Okay.